शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल ईडी चौकशी करण्यात आली. आजही राऊतांची पुन्हा चौकशी होऊ शकते. मुंबईतल्या पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणी राऊतांची कसून चौकशी करण्यात आली. 10 तास त्यांची चौकशी झाली. या चौकशीला आपण सहकार्य केलं आणि यापुढेही करत राहू असं राऊत म्हणाले. गरज पडली तर पुन्हा चौकशीत सहकार्य करू असं ते म्हणाले. विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर आता एनसीपी दावा करणार आहे. शिवसेना गट पडल्यानं विरोधी बाकावर आता सर्वाधिक आमदार एनसीपीचे आहेत. एनसीपीकडून अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची नावं चर्चेत आहेत. अजित पवार हे मात्र विरोधी पक्षनेते पद घ्यायला फारसे इच्छुक नाहीत. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडीबाबत चर्चा होईल. भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली. तूर्तास संख्याबळ महाविकास आघाडीकडे कमी आहे, त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक गट संख्या या जोरावर नार्वेकरांचा विजय सुकर मानला जातोय. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर अजूनही काँग्रेसची धास्ती कमी झालेली नाही. सेनेनंतर आता काँग्रेसमध्ये फुडापुढीची भीती आहे. एकही मत फुटू न देण्यासाठी काँग्रेस नेते कामाला लागलेत. राज्यातल्या नेत्यांना पक्षश्रेष्ठीने सावधगिरीच्या सूचना दिल्या. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी नव्यानं पाठवण्यात येणार आहे. नवं सरकार आल्यावर नव्यानं ही यादी पाठवली जाईल. महाविकास आघाडीनं राज्यपालांना 12 आमदारांची यादी पाठवली होती, ती राज्यपालांनी मंजूर केली नव्हती. आता नवं सरकार पुन्हा 12 आमदारांची यादी पाठवेल. तेलंगणातल्या हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक आजपासून होतीये. 2 ते 3 जुलै दरम्यान ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष JP नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीला उपस्थित राहतील. तर 19 राज्यातील प्रमुख नेतेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत. नंतर पुन्हा बातम्या सुपरफास्ट. मणिपूरच्या नोने जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू झाला. त्यात 18 टेरिटोरियल आर्मीच्या जवानांचा समावेश आहे. आणखी 55 जण भूस्खलनात अडकल्याची भीती आहे. सगळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता आहे. सातऱ्यातल्या चाळकेवाडीतल्या 40 हून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्यात लगत असलेल्या ओढ्याचं पाणी मिसळल्यानं पाणी दूषित झालं होतं. त्यामुळे गावात आरोग्य विभागाचं पथक दाखल झालंय. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात क्लोरोवाईट न मिसळल्यानं पाणी दूषित होऊन बाधा झाली. देशात 24 तासात 17,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 14,000 हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 1,00,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट आहे 4.14%. मध्य रेल्वेनं 0 स्क्रॅप मिशन अंतर्गत 1 ते 6 जून दरम्यान 100 कोटी रुपयांचा महसूल कमावलाय. रेल्वे स्थानकं, विभाग, प्रतिष्ठानं, डेपो, कार्यशाळा आणि शेड भंगार मुक्त करण्यात आले. यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होणार आहे. मुंबईत रविवारी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक घेतलाय. रेल्वे मार्गावरच्या रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती आणि काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी उद्या मेगा ब्लॉक घेतलाय. सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक असेल. पुण्यातल्या भोर वनविभागातर्फे महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आलंय. पुढच्या आठवडाभरात भोर तालुक्यातल्या 6 हेक्टर क्षेत्रावर 50,000 वृक्षांची लागवड केली जाईल. भोलवडे, भोरदरा या ठिकाणी हे वृक्षारोपण करण्यात येत आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत पसरली. गुरुकृपा कॉलनीत घराच्या कुंपणाची भिंत ओलांडून बिबट्यानं घराच्या आवारात प्रवेश केला. यावेळी 2 कुत्रे बिबट्याच्या मागे धावल्यानं त्यानं फाटकावरून उडी मारून थेट रस्ता ओलांडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे